जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. 23 जून 2018 पासून महाराष्ट्र राज्यात प्लास्टिक व थर्माकोल बंदी आली, परंतु शिरपूर शहरात सर्रास होणारी प्लास्टिक विक्री पाहून असा प्रश्न निर्माण होतो की शिरपूर नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे अधिकारी झोपले की काय. पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक व थर्माकोल बंदी करण्यात आली. या आदेशाचे पालन नागरिकांनी करावे असे मोठमोठ्या जाहिराती देखील वृत्तवाहिनीवर झळकल्या. मात्र शिरपूर सुवर्णनगरीत स्थानिक स्वराज्य संस्था नेहमी विकास कामांचा गवगवा करत असते. स्वच्छ भारत मिशन 2018 अंतर्गत मोठे पारितोषिक देखील मिळाले आहे. शिरपूर शहरात व्यापारी, आंबा व्यापारी, लोडगाडी, भाजीपाला व्यावसायिक असो, मटन विक्रेते असो, असे सर्वच दुकानदार प्लास्टिक पिशवीचा सर्रास वापर करताना दिसून येत आहे. मात्र आपल्या शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मुद्दाम कानाडोळा केलाय का असा प्रश्न नागरिक विचारत आहे. हिंदू आवाज न्यूज साठी वावड्या पाटील, शिरपूर.